नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओ मध्ये आपण वृत्त चितीचे घनफळ बघणार आहोत, त्यावर आधारलेली उदाहरणे. वृत्त चिती आकाराच्या पाण्याच्या टाकीत किती पाणी मावते हे काढण्यासाठी त्या टाकीचे घनफळ काढावे लागते. कोणत्याही चितीचे घनफळ जर आपल्याला काढायचं असेल तर तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची करावी लागते आपल्याला. त्यामध्ये वृत्त चिती बघा, त्याच हे सामान्य सूत्र. वृत्त चिती तळ हा वर्तुळाकृती असतो. वृत्त चितीचे घनबळ म्हणून पाय आर वर्ग गुणिले एच तळाचं क्षेत्रफळ, आणि तळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि एच ही त्याची उंची, म्हणून वृत्त चितीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच. नंतर सोडवलेली उदाहरणे. एका वृत्त चितीच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असून तिची उंची 10 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्त चितीचे घनफळ काढा. कंसात पाय बरोबर 3.14. वृत्त चितीच्या तळाची त्रिज्या आर बरोबर 5 आणि उंची 10 सेंटीमीटर, म्हणून वृत्त चितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग गुणिले 3.14 गुणिले 5 वर्ग गुणिले 10. 3.14 5 वर्ग 25 गुणिले 10, आणि यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला किती मिळेल, 31.10 गुणिले 3.14 म्हणजेच 31.4 गुणिले 25, आणि मग याचा गुणाकार तुम्ही करू शकता इथे. ओके, तर बघूया तो गुणाकार देखील कसा केला जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांश चिन्ह देण्यामध्ये अडचण असते, म्हणून मी सर्वप्रथम 3.14 गुणिले जर 10 केला तर आपल्याला इथे किती मिळेल, 31.4 आणि गुणिले इथे किती येणार तर 25. 25 चोक 100, 100 शी 0, आणि कॅरी किती झाले तर तिथे 10 कॅरी होणार इथे, बरोबर आहे. नंतर मग 25 एक 25 आणि 10 35, आणि 35 5 घेतले आणि हातचा किती गेला तर तिथे 3. 25 3 75, आणि 75 आणि 3 किती झाले इथे तर 78 झाले. आता 1.6 आपण डावीकडे जाणार इथे, म्हणून 785 घनफळ बघा, म्हणून वृत्त चितीचे घनफळ 785. उदाहरण 2. एका वृत्त चिती आकाराच्या पिंपाची उंची 56 सेंटीमीटर आहे, त्या पिंपाची धारकता 70.4 लिटर. बघूया उदाहरण. एका वृत्त चिती आकाराच्या पिंपाची उंची 56 सेंटीमीटर आहे, त्या पिंपाची धारकता 70.4 लिटर आहे, तर त्या पिंपाची त्रिज्या काढा. कंसात पाय बरोबर 22/7. उकल. वृत्त चिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या आर मानून पिंपाची धारकता 70.4 लिटर बरोबर पिंपाचे घनफळ, म्हणजे 70.4 ला आपण 1000 ने गुणणार, म्हणजे आपल्याला जरा सेंटीमीटर म्हणजे त्याचं रूपांतर होणार. आता त्याच्यातला एक शून्य आपण इथे घेतला, 704 गुणिले 100 घन सेंटीमीटर. पुन्हा परिमाण आपल्याला माहितीये की 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 70.4 लिटर म्हणजे 70,400 मिलीलिटर. पिंपाचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग गुणिले एच म्हणजेच किती, 70,400. म्हणून आर वर्ग बरोबर 70,400/πh. आता इथे पायची जर आपण किंमत घेतली 22/7 तर 7 हा उलटून गुणिले होणार, म्हणून 70,400×7/22×56. आता यानंतर आकडेमोड करणार इथे, 7 × 7 = 56 होणार इथे, म्हणजे ते 8 येणार, 22×8 आणि 70,400/22×8. आता यानंतर पुन्हा आपण जर 70,400 ला जर 8 ने भाग दिला तर आपल्याला किती मिळेल, 8,800, आणि 8,800/22 जर 22 असेल तर 22 × 88 म्हणजे आपल्याला 400 मिळतील. आर वर्ग बरोबर 400, म्हणून आर बरोबर वर्गमूळ जर घेतलं तर आर बरोबर किती मिळेल आपल्याला, 400 वर्गमूळ किती, 20. म्हणून पिंपाची त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे. त्यानंतर तांब्याच्या भरीव वृत्त चित्तीच्या तळाची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर असून तिची उंची 16 सेंटीमीटर आहे,
ती वितळून आपल्याला 1.4 सेंटीमीटर व्यास व 0.2 सेंटीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील? वृत्तचित्रीच्या तळाची त्रिज्या आर बरोबर 4.2 सेंटीमीटर आणि उंची एच बरोबर 16 सेंटीमीटर, अशा चकत्या आपल्याला तयार करायचे. वृत्तचित्रीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच, आता इथे आपण कॅपिटल आर आणि कॅपिटल एच घेतले, पाय गुणिले 4.2 गुणिले 4.2 आणि एच ही उंची आहे 16. तर यानंतर चकतीच्या तळाची त्रिज्या 1.4 छेद 2 म्हणजे 0.7 सेंटीमीटर, चकतीची जाडी म्हणजे वृत्तचित्रीची उंची 0.2, चकतीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच, पाय आर म्हणजे 0.7 गुणिले 0.7, एच म्हणजे 0.2. वितळलेल्या वृत्तचित्रीपासून आपल्याला एन चकत्या तयार होतील जर आपण मानलं, तर एन गुणिले एका चकतीचे घनफळ बरोबर वृत्तचित्रीचे घनफळ, म्हणून एन बरोबर वृत्तचित्रीचे घनफळ छेद एका चकतीचे घनफळ पाय आर वर्ग कॅपिटल आर चा वर्ग गुणिले एच आणि छेदाला पाय आर वर्ग गुणिले एच म्हणजे एका चकतीचे घनफळ. ते पाय पाय दोन्ही कट होतील, आर वर्ग म्हणजे 4.2 गुणिले 4.2, एच ची किंमत 16 आणि छेदाला किती येणार 0.7 गुणिले 0.7 आणि एच 0.2. म्हणून जर आपण इथे दशांशस्थळ या प्रकारे जर घेतली, अंशाला आपण 1000 ने गुणलं आणि छेदाला देखील 1000 ने गुणलं आणि त्यातला एक दशांश म्हणजे एक शून्य जर आपण इथे घेतला तर 42 होतील, हे 42 होतील आणि इथे 16 गुणिले 10 म्हणजे किती होतील तर 160. म्हणजे जर समजा आपण अंशाला आणि छेदाला जर 1000 ने जर गुणलं या प्रकारे, इथे जर आपण इथे घेतलं 1000 आणि छेदाला पण 1000, तर आपल्याला 1.1 दशांश जातील, 42 होतील, इथे 42 आणि इथे 160. छेदाच्या बाबतीत हा एक शून्य आपण इथे घेतला तर 7 होतील, 7 आणि इथे 2 येतील. आणि मग हा भागाकार तुमच्यासाठी सोपा येतो, 7 आणि 42 ला भागी करणार, 7 सकम 42, 7 सकम 42 आणि 160/2 म्हणजे तुम्हाला 80 मिळेल तिथे. आणि यांचा गुणाकार 6 गुणिले 6 गुणिले 80, 2880 चकत्या तयार होते. त्यानंतर पुढच कोणती सूत्र बघितली आपण, तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 2πrh आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2πr कंसात एच अधिकार वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच. आता यानंतर सराव संच सुरू करूया. खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आर उंची एच दिली आहे, त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढायचे आपल्याला. आर बरोबर 10.5 सेंटीमीटर, एच बरोबर 8 सेंटीमीटर, उकल आर ची किंमत एच ची किंमत. आता वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच, पाय ची किंमत 22/7, आर 10.5 गुणिले 10.5 गुणिले 8. आता यानंतर हा भाग अगर तुम्ही करू शकता, 10.5 छेदाला जर 7 केलं तर 7 × 1 = 7 आणि 7 × 5 = 35 होतील, म्हणजे 1.5 म्हणजे तुम्हाला म्हणजे 22 × 1.5 × 10.5 × 8 या प्रकारे तो भागाकार म्हणजे तो गुणाकार तिथे करते इकडे या प्रकारे असं. त्यामध्ये आपण असं करू शकतो की 7 × 7 इथे 7 × 7 3 बाकी उरली, 7 × 5 = 35 म्हणजेच किती येणार तर 22 × 1.5 × 10.5 आणि गुणिले इथे किती तर 8. हा गुणाकार तुम्ही करू शकता. तर सर्व तो गुणाकार केला तर आपल्याला त्या वृत्तचितीचे घनफळ किती येणार, 2772 घन सेंटीमीटर. उदाहरण क्रमांक 2, आर बरोबर 2.5 मीटर, एच बरोबर 7 मीटर, पण आपल्याला इथे घनफळ काढायचंय. सूत्रात फक्त किमती भरायच्या आणि फक्त तुम्हाला आकडेमोड आली पाहिजे. पुन्हा 22/7, 2.5 × 2.5, इथे दोन्ही 7/7 कट होतील. आता म्हणजेच 22 × 2.5 × 2.5
आणि मग त्यांचा गुणाकार किती आला तर 137.5 म्हणून उत्तर चितीचे घनफळ बरोबर 137.5 घन सेंटीमीटर आहे. त्यानंतरचं पुढचं उदाहरण आरची किंमत दिलेली एच दिलेला आहे. पुन्हा आपण सूत्रात किंमत भरणार 22/7 4.2 × 4.2 गुणिले 5 पुन्हा या 42 ला म्हणजे 4.2 ला 7 आणि 5 देणार जर आपल्याला किती मिळेल 0.6 मिळेल. आणि पुन्हा इथे आकडेमोड या प्रकारे करता येईल. जर आपण असं केलं इथे तर या 7 आणि 4.2 4 ला भाग जात नाही पण 7 सकम किती होतील ते 42 होतील. 0.6 × 5 म्हणजे 6 × 5 = 30 1 दशांश आपण जाणार पुन्हा म्हणजे आपल्याला किती मिळतील तिथे ते 3 मिळतील गुणिले 3 आणि इथे गुणिले 4.2 तर 22 × 66 मिळतील आपल्याला इथे. मी इथे 66 आणि गुणिले किती तर इथे गुणिले जर केलं आपण 4.2 आणि हा जर गुणाकार केला तुम्ही तर तुम्हाला किती मिळत म्हणजेच 66 ला 42 ने गुणायचं 1 दशांश डावीकडे येणार तर तुम्हाला 277.2 घन सेंटीमीटर मिळेल. ओके पुढे उत्तरची तिचे घनफळ 277.2 घन सेंटीमीटर. त्याचं पुढचं उदाहरण तीच त्याच त्याच प्रकारची उदाहरण आहे. आरची किंमत दिलेली एच दिलेला आहे आपल्याला 22/7 5.6 × 5.6 × 5. आता इथे देखील हा गुणाकार करताना देखील या प्रकारे आपण बरोबरच चिन्ह करणार या 7 आणि 5.6 ला भागणार 5 ला भागणार जाणार नाही 7 8 56 होणार इथे बरोबर आहे. 0.8 × 5 म्हणजे 8 5 = 40 आणि 1 दशांश डावीकडे म्हणजे आपल्याला किती मिळेल तिथे 4 मिळतील ते 22 × 4 आणि गुणिले 5.6 मिळेल. ओके आणि मग 22 × 88 इथे 22 × 88 आणि नंतर मग इथे 5.6 ला 88 निघून 88 ला 5.6 निघणार आणि 1 दशांश आपण डावीकडे जाणार या प्रकारे तुम्ही तो गुणाकार करू शकता. म्हणून वृत्त चिठ्ठीचे घनफळ 492.8 घन सेंटीमीटर. पुढचं उदाहरण लांबी 90 सेंटीमीटर व व्यास 1.4 सेंटीमीटर असेल अशी लोखंडी सळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढायचे म्हणजेच आपल्याला त्या वृत्त चित्ती आकाराचे घनफळ काढायचे. इथे लांबी म्हणजे सळीची उंची होणार एच बरोबर 90 सेंटीमीटर व्यास डी बरोबर 1.4 सेंटीमीटर त्यावर आपल्याला त्रिज्या काढता येईल. 1.4/2 जर घेतला तर 0.7 सेंटीमीटर. आता लोखंडी सळीचे घनफळ पायर वर्ग गुणिले एच 22/7 0.7 × 0.7 म्हणजे आर आहे ते आणि एच म्हणजे 90. आता गुणाकार सोपा आहे इथे 7 × 7 जर आपण इथे केलं या प्रकारे देखील गुणिले त्यातला हा एक 0 जर आपण इथे घेतला तर इथे 1 तयार होणार मग 22 × 1 म्हणजे किती झाले 22च झाले ते 22 × 0.7 × 9 करणार 9 × 7 = 63 होतील ते आणि मग पुढचा पुन्हा गुणाकार किती 9 × 7 = 63 1 दशांश डावीकडे जाणार म्हणजेच 6.3. आता 6.3 × तुम्ही 22 करू शकताय तो सोपा गुणाकार आहे त्यामध्ये. म्हणून लोखंडी सळीचे घनफळ 38.6 घन सेंटीमीटर. पुढचं उदाहरण बघा वृत्त चित्ती आकाराच्या एका हौदाचा आतील व्यास 1.6 मीटर असून त्याची खोली 0.7 मीटर आहे तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावे हे आपल्याला शोधायचे म्हणजेच हौदाचे आपल्याला घनफळ शोधायचे. आता इथे डी बरोबर 1.6 मीटर म्हणून आर बरोबर डी छेद 2 त्याची त्रिज्या
1.6 छेद 2 म्हणजे काय, 0.8 त्याला भाग दिला, हे जवळ 0.7 मीटर त्याची उंची, हौदाचे घनबळ पाय आर वर्ग गुणिले एच वायु छेद 7 गुणिले 0.8 गुणिले 0.8 गुणिले 0.7, आता भाग देणार 0.7 भागिले 7 जर केलं तर 0.1 मिळेल आपल्याला, आणि जर तो गुणाकार म्हणजे किती आला तर 1.408 घनमीटर। आता हा देखील गुणाकार विद्यार्थ्यांना पाठवू शकतो, जर आपण इथे जर गेलो या गुणाकारासाठी 7 1 7 इथे होणार आणि इथे 7 1 7 भाग जात नाही म्हणून आपण पॉइंट आणि 1 करणार, बरोबर। आता याच्यानंतर 22 इथे 22 जर घेतला 22 गुणिले 0.1 म्हणजे किती येणार 2.2 येणार, आणि 0.8 गुणिले 0.8 8 8 64 पुन्हा 2 दशांश आपण डावीकडे येणार। आता यामध्ये काय की या 0.64 ला 2.2 ने गुणणार आणि 3 दशांश आपण डावीकडे जाणार, म्हणजेच ते हे 3 दशांश आले तिथे, म्हणजेच किती मिळणार आपल्याला 1.408 घनमीटर। आता त्याचं रूपांतर आपल्याला लिटर मध्ये करायचं, परंतु आपल्याला माहिती 1 घनमीटर म्हणजे किती तर 1000 लिटर, म्हणून आपल्याला आपण जर याला 1000 ने जर गुणलं तर मग 3 दशांश आपण उजवीकडे जाणार, म्हणजेच आपल्याला किती मिळेल 1408 लिटर। म्हणून हौदात किती पाणी बसेल तर 1408 लिटर पाणी मिळेल। त्यानंतरचं पुढचं उदाहरण, एका वृत्त चितीच्या पायाचा परी 132 सेंटीमीटर असून त्याची उंची 25 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्त चितीचे घनफळ। आता इथे परीघ दिलेले आहे आपल्याला आणि उंची पण दिलेली आहे, परंतु आपल्याला घनफळ शोधायचंय। घनफळाचं सूत्र काय, पाय आर वर्ग गुणिले एच, बरोबर। तर आपल्याला आर माहिती पाहिजे, पण परीघावरून आपल्याला जमेल, परीघाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 2 पाय आर, 132 बरोबर 2 पायची किंमत 22/7 गुणिले आर, म्हणून आर बरोबर, आता छेदाला 7 इकडे गुणिले आला आणि 2 गुणिले 22 हे छेदाला आले, पुन्हा 2 गुणिले 22 44, 132 छेद 44 केला आपल्याला 3 मिळेल, 3 गुणिले 7 7 3 21, या प्रकारे तुम्हाला भाग देता येईल। मग वृत्त चितीचे घनफळ पाय आर वर्ग गुणिले एच 22/7, आर ची किंमत 21 मिळेल, 21 गुणिले 21 गुणिले h 25 आहे, पुन्हा 7 1 7 7 3 21 होणार आहे, पुन्हा 22 3 66 21 गुणिले 25, म्हणजे हा सर्व गुणाकार करणार आणि तो गुणाकार किती आला 34,650 घन सेंटीमीटर। म्हणून वृत्त चितीचे घनफळ 34,650 घन सेंटीमीटर। याचबरोबर घनफळावरती घनफळावर आधारलेली सर्व आपली उदाहरणं संपली आहेत, यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।